जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षकेतर सेवक पुरस्कार प्राप्त वरिष्ठ लिपिक नंदेश पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ शनिवारी CKT विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. नंदेश पाटील यांचा संस्थेच्या वतीने 1,00,000 रुपयाचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नंदेश पाटील यांनी संस्थेत केलेल्या सेवेचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हॉइस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गडदे, रायगड जिल्हा परिषद अलिबाग प्राथमिक विभाग शिक्षण निरीक्षक संतोष शेंडगे, रायगड जिल्हा परिषद अलिबाग प्राथमिक शिक्षण विभाग लिपिक अभिजित पालवे, CKT विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, नंदेश पाटील यांचे वडील विश्वनाथ पाटील, आई प्रभावती पाटील, हर्षदा म्हात्रे, CKT विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इंग्लिश म्हणजे लँग्वेज आहे ना, मराठी काही कवी त्यांचे काका आहेत, इंग्लिश संदेश बाकी काय काही कामी वगैरे सगळं कला ह्या आर्ट्सकडे असतात म्हणतो, त्याच्यामध्ये मराठी प्रमाणात इंग्रजीतसुद्धा असतात, इंग्रजीसुद्धा चांगलं असतं. आणि सुरुवातीला मी बघत होतो संदेशसुद्धा चांगलं शिकवतात, जे इंग्रजीचं जे आहे ना ते चांगलं शिकवतात. पण 2-3 वर्ष पाहिल्यानंतर म्हटलं नॉर्मल आहे चाललं आपल्याला. आज त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला वाटलं की सत्रे सर खूप चांगलं म्हणजे साहित्यिक आहेत, त्यांची भाषणं जी भाषण ते पण साहित्यिकसारखं वाटलं ना याच्यातून, म्हणजे ते पण निवृत्त होत आहे ना 2 वर्षांनी, किती वर्षांनी निवृत्त होतो 2 वर्षांनी. आता खरं तर आम्ही मागच्या वेळा 11-12 बाबतीतला मी हा विचार झाला, मुख्याध्यापक मुख्याध्यापिका रिटायर झाल्यानंतर हा चार्ज कुणाकडे द्यायचा. सिनियर शिक्षक आम्ही बोलवले 1, 2, 3, 4, 5, 6, पण कुणी चार्ज घ्यायला तयार नाही. मग सत्रे सरांना सांगितलं, सत्रे सर तुम्ही 10वीपर्यंत चार्ज द्यायला तर तुमच्याकडे 11-12 बघू आपण, बोले सर मी बाकी त्यांच्याकडे दिला आपण. तर अशा प्रकारे इथे पाहायला गेला तर या स्कूलमध्ये शिकवत असताना जे अनुभव आपल्याला आले त्या अनुभवाच्या बाबतीतलं खरं वर्णन शाळेत त्यांनी कसं काम केलं हे सत्रे सरांनी म्हणजे नंदेश पाटलांच्या कामाचं यथार्थ व्यवस्थित वर्णन केलेलं आहे तुमचं. आणि त्याप्रमाणे आम्हाला नंदेश पाटील हे आपल्याला ऑफिसमध्ये आहेत त्यामुळे आम्हाला अजिबात चिंता नाही, अशा प्रकारचं आम्हाला बिंदासप्रमाणे काम करायला वाटलं. आणि शाळेकडे लक्ष देताना आम्हाला लक्षात आलं की नाही आपणची चिंता नाही.